गुड मॉर्निंग फ्रेंड, शुभ सकाळ। आत्ता आपण इंदूरमध्ये आहे। इंदूरमध्ये आपल्या काही मित्रांनी आपली राहण्याची सोय केली होती। आता सकाळी लवकर उठलेलो आहे, जवळपास आत्ता 5:30 एक 5:45 वाजलेले आहेत। आता फ्रेश होतो, आंघोळ करतो आणि इथून साधारण 50 किलोमीटर अंतरावर ते महाकाल उज्जैन या ठिकाणी शंकर महादेवाचं मंदिर आहे, त्या ठिकाणी जातो। त्या ठिकाणी असणारं शंकर महादेवाचं मंदिरामध्ये दर्शन घेऊन पुढचा प्रवास आपल्याला यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून बघायला भेटणार। चला आता फ्रेश होतो आहे। एकंदरीत मित्रांनो, आपलं संपूर्ण आवरून झालेलं आहे, जे काही आपल्या आंघोळ बिंदू सर्व उरकलेलं आहे। आता आपण हे रूम सोडतो आहे आणि जसवाल भाईला देखील आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद। त्याने आपल्याला या ठिकाणी राहण्याची सोय केली आणि त्यांनी आता आपण निघालो उज्जैनच्या दिशेने। त्या उज्जैनला देखील त्यांनी काही त्यांचे मित्र आहेत, त्या मित्रांना त्यांनी संपर्क केलेला आहे। बघू त्या ठिकाणी जाऊन त्यांच्याही मित्रांना भेटू आणि महाकाल या ठिकाणी असणाऱ्या शंकर महादेवाचं दर्शन आपण घेण्यासाठी जाऊया। धन्यवाद। तर मित्रांनो, आत्ता आपण आलेलो आहे इंदूरमधनं, खरं तर उज्जैनच्या दिशेने चाललेलो आहे। आपल्या या ठिकाणी धन्नो लावलेली आहे। माझ्याकडे हेल्मेट होतं म्हणजे आपल्या मित्रांनी दिलेलं आहे, पण हे हेल्मेट खूप फिट होतं आहे, म्हणजे कानाच्या साईडला आहे ना, एकदम फिट होते, कान असे फोल्ड होत आहेत। मग आपण काय केलं आहे, आत्ता या मित्रापाशी हेल्मेट भेटलं आणि हेल्मेट आपण ह्या कलरचं चॉईस केलेलं आहे, जेणेकरून पुढं तर हेल्मेट लागणारच आहे आपल्याला। त्यामुळे आत्ताच सवय लावतो, कारण उत्तराखंडमध्ये तर हेल्मेट घातल्याशिवाय तर गाडी चालवतच येणार नाही, अनेक लोकांनी मला सांगितलं आहे। आता या मित्राने किंमत सांगितली होती 550 सांगितलेली, पण मी काही एवढे देणार नव्हतो, मी पण काही एवढे दिलेलं नाही आहे। तुम्ही गेस्ट करा मी त्याला किती रुपये दिले असतील आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा हे आपल्याला हेल्मेट किती रुपयाला बसलं असेल। ठीक आहे, चला आता पुढचा प्रवास करू। तर मित्रांनो, खरं तर महाकाल महाकालेश्वर आपण उज्जैन या सिटीमध्ये खरं तर आलेलो आहे आणि शंकर महादेवाचं जे मंदिर आहे की 12 ज्योतिर्लिंगापैकी असणारं उज्जैन या ठिकाणी महाकालेश्वराचं मंदिर आपल्या पाठीमागं आहे। खरंच खूप या ठिकाणी आल्यानंतर अतिशय चांगली लोकं, तो बहुत सारे अच्छे लोक मिल गए। त्यातीलच एक व्यक्ती आहे की आपल्याला त्यांनी मंदिर संपूर्ण दाखवलं आणि या ठिकाणी सर्व काही आपली गाडी या ठिकाणी लावलेली आहे धन्नूला, आणि ह्यांनी सांगितलेलं की धन्नूवरती आपल्या का लक्ष ठेवा। ह्यांनी देखील म्हणले ठीक आहे, आम्ही तुमच्या गाडीवरती लक्ष ठेवतो आहे। आता आपण संपूर्ण पुढं मंदिर आहे, मंदिरामध्ये एंट्री करून त्या ठिकाणी असणाऱ्या शंकर महादेवाचं की महाकालेश्वर या असणाऱ्या शंकराचं आपण दर्शन घेण्यासाठी आतमध्ये चाललेलो। चला आतमध्ये आपण जाऊया, महाकालेश्वराचं आपण दर्शन घेऊया। डायरेक्ट लाईनला न थांबता या दादांमुळं आपल्याला डायरेक्ट मंदिरामध्ये एंट्री भेटलेली आहे, म्हणजे की उज्जैन या ठिकाणी आल्यानंतर महाकालेश्वर महाकालेश्वराचं जे मंदिर आहे ना, जे ज्योतिर्लिंगापैकी हे, ते पाठीमागं माझ्या तुम्ही पाहताय ते मंदिर येईवाला आहे ना, आगे आहे क्या, पुढं मंदिर वाटतंय ते। इसको क्या बोलते, इसको बोलते जुना महादर्शन। या ठिकाणी मागं तुम्ही पाहिलं त्या मंदिराला जुना महाकाल असं बोललं जातं। आपल्याला जे महाकाल आहे त्या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी जायचं। जितना समय पहले फ्री हो जाए। मैं लाइन में रुका रहता, कितना घंटा लगा रहता, कम से कम 2.5 से 3 घंटे। मित्रांनो, लाइन मध्ये थांबलो असतो तर 2.5-3 तास लागले असते आपल्याला दर्शन घेण्यासाठी, नंतर तिथून पुढचा प्रवास। पण ह्यांनी आपल्याला पाहिल्यानंतर या ठिकाणी खरं तर मंदिरामध्ये त्यांचं कॉन्ट्रॅक्ट घेतात आणि काही काम काहीतरी चालू आहे त्यांचं, त्यामुळे त्यांना लगेच एंट्री अलाउड केली आणि आपल्याला देखील आतमध्ये सोडलंय मंदिरामध्ये त्यांच्याबरोबर। जो मेन आहे ना मंदिर महाकाल का, तर या ठिकाणी महाकालचं मंदिर आहे। आपण त्या Thank you.
या ठिकाणी तुम्ही पाहिलं ना तर मंदिरामध्ये नंदी आहे. आतमध्ये आल्यानंतर आहे ना खतरनाथ मंदिराचं दर्शन आहे. या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला बघायला भेटेल पाठीमाग उज्जैन या ठिकाणी आल्यानंतर महाकालेश्वराचं जे मंदिर आहे ना त्या मंदिरामध्ये आपण आलेलो आहे. ते पाठीमाग तुम्ही पाहत आहे हेच मेन आहे उज्जैन या ठिकाणी महाकालेश्वराचं. आतमध्ये जर तुम्ही पाहिलं ना तर खूप आतमध्ये एरिया जर बघितला ना आतमध्ये येण्यासाठी साधारण 3 तास गेले असते, नक्कीच 3 तास गेले असते कारण मंदिर खूप मोठं आहे आणि गर्दी देखील भरपूर आहे. तर आपण आता दर्शन घेतलेलं आहे तर दादामुळं आपलं दर्शन झालेलं आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की उज्जैन या ठिकाणी असणार महाकालेश्वर. या ठिकाणी शंकर महादेवाचं चेकी दर्शन घेतलेलं आहे. आतमध्ये काय आतमध्ये एंट्री नाही आहे, या ठिकाणी आपण दर्शन घेऊन बाहेर निघलेलो आहे. तर हे सर्व काय असते त्यांनी आपल्याला लगेच एंट्री आतमध्ये दिली छोटे की आपल्याला त्यांनी साधा वेळ लागला डायरेक्टच आपल्याला एंट्री आतमध्ये दिली नाही तर आपल्याला जवळपास 3 पेक्षा जास्त वेळ लागला असता 3 तासापेक्षा जास्त. पुढे जर तुम्ही बघितलं ना सर्व आतमध्ये संपूर्ण या ठिकाणी क्राऊड आहे, या ठिकाणी पब्लिक आलेलं आहे जेथे हे दर्शन घेण्यासाठी. एकूण तो काय बोलतंय कोटी तीर्थ तर या ठिकाणी तुम्ही पाहताय ना पाठीमागं जे पाहताय तुम्ही त्याला कोटी तीर्थ म्हटलं जातं. आता आपल्याला जेवढा बाकीचा काय परिसर सूर्यमुखी हनुमान आपल्याला श्री सूर्यमुखी हनुमान हे समोर आहे इथे की तुम्हाला पाहायला भेटेल. पहिल्यांदा दर्शन करूया या ठिकाणी अधिकारी देखील आहे. आणि दुसरं तीर्थकोटीच्या समोर हे ते कुंड आहे. हे जे तुम्ही पाहताय हे तीर्थकोटी मंदिर आहे. पाठीमागं जर तुम्ही पाहिलं हा मैं आपका नंबर लिहिलाय उधर ही आया थोडा इधर का रेकॉर्डिंग करताय ह्यांच्यामुळं आपल्याला दर्शन भेटलेलं. थोडं त्यांचं काम चालू आहे तर मी आतमध्ये थोडं फिरतो आणि फिरून मग जाताना ह्यांना भेटतो कारण ह्यांच्यामुळं 3 तास आपले वाचलेत. महाकालेश्वर मंदिर पुरोहित समिती उज्जैन आपण या ठिकाणी उज्जैन या ठिकाणी असणाऱ्या शंकर महादेवाचं म्हणजे की महाकालेश्वराचं आपण मंदिर घेतलं मध्ये जाऊन दर्शन घेतलेलं आहे. पाठीमागे जर तुम्ही पाहिलं ना या ठिकाणी देखील आपण दर्शन घेऊन आता आपण बाहेर चाललेलो आहे. चला आपल्याला पहिल्यांदा दर्शन झालेलं आहे. आपल्याला ज्यांनी मंदिरामध्ये घेऊन गेले होते ना तर ते आपल्या खरं तर गाडीपाशी थांबलेले आणि त्यांच्याकडे आपण चाललेलो आहे. त्यांचा आपल्याला फोन आला होता की आपण त्यांनाच भेटायला चाललो आहे. आता 2.5-3 तास गेले असते नाहीतर मंदिरापर्यंत तिथपर्यंत जाण्यापुरते म्हणजे की देवाचं दर्शन घेण्यापर्यंत जवळपास आपलं दर्शन हे 5 मिनिटापेक्षा कमी वेळामध्ये आपण त्या ठिकाणी पोहोचलो आहे. जर तुम्ही चांगल्या कामाला निघाला तर नक्कीच चांगले लोक देखील भेटतात. पण ह्या ठिकाणचा परिसर अतिशय खतरनाक म्हणजे एकच नंबर बनवलेला आहे. अजून काम चालू आहे, ज्यावेळेस पूर्ण होईल त्यावेळेस देखील बघायला नक्कीच आलं पाहिजे असं वाटतं. आणि तुम्ही नक्की या जर तुम्ही कधी या ठिकाणी उज्जैनला आलाच तर महाकालेश्वराचं दर्शन घेण्यासाठी नक्की या तुम्ही. खूप प्रसन्न रम्य वातावरण आहे या ठिकाणी. तर रोड कुठनं आहे गाडी कुठे आहे माहिती नाही आहे. कुठनं गेलो तो हा समोरनं गेलो होतो समोरनं एंट्री आहे आपल्याला. हे जर पाठीमागं जर तुम्ही पाहिले ना हे ठिकाणी मोठ्या मोठ्या मूर्त्या बनवलेल्या आहेत त्यांनी
मोठे मोठे मूर्ती या ठिकाणी शंकराची, देवीची आणि विष्णूची अशा तीन मूर्त्या पाठीमागं आपल्याला पाहायला भेटतात. अजून या ठिकाणी कामं चालू आहेत मित्रांनो. जे की महाकालेश्वराचं मंदिर मेन जे दरवाजा किंवा गेट आहे या ठिकाणाहून एंट्री केले जाते आणि जे सर्व काय एंट्री करण्यासाठी मुख्य प्रवेशद्वार आहे त्या मुख्य प्रवेशद्वारातून या ठिकाणाहून खरं तर एंट्री करून आतमध्ये आपल्याला जायला लागतं. पण आपल्याला जे की काका भेटले होते त्यांच्यामुळं हा संपूर्ण जो प्रवास आहे आपल्याला करायला लागला नाही आहे. डायरेक्ट आपल्याला एंट्री भेटली नाही. एंट्री भेटल्यामुळं आपला जो की 1.5-2 तास वेळ लागणार होता तो 1.5-2 तास वेळ आपला पूर्णपणे वाचला आणि आपण आतमध्ये गेलो. आता हे या ठिकाणी पोलीस अधिकारी बसलेले आहेत. ह्यांनी आपल्याला सांगितलं होतं जय श्री महाकाल. त्यांनी सांगितलं की तू कुठं चाललाय. त्यांना सांगितलं 4 धाम करण्यासाठी चाललेलो आहे. गाडी विचारली त्यांनी. मी सांगितलं तर म्हणले एवढ्या लांब होईल का. पण नक्कीच. पण ह्या देखील मॅडम भेटल्या जय महाकाल. तर त्यांनी देखील सांगितलं की आमच्या कुटुंबाला देखील तू त्या ठिकाणी गेल्यानंतर देवापुढं प्रार्थना कर. आमच्या कुटुंबाची देखील नक्कीच त्यांच्या देखील कुटुंबाची आपण प्रार्थना करू. आणि आता या ठिकाणची जी मेन एंट्री गेट आहे त्या मेन एंट्री गेटपासून आपण आपल्या गाडीकडं म्हणजे की आपल्या धनुच्या साईडने चाललेलो. ते काका देखील त्या ठिकाणी बसलेले. चला जाऊया आपण आपल्या गाडीच्या साईडने. सरांनी सांगितलं की आपल्याला एवढं 4 धाम करतोय. आम्ही तुझ्यासाठी काही नाही केलं तरी आम्ही तुझ्यासाठी एक सोय करू शकतो, जेवणाची सोय करू शकतो. आता त्यांनी आपल्यासाठी टोकन. पण काय झालेलं आहे नेमकंच की कुठलाय तुम्ही? मी पण महाराष्ट्रातलाच आहे, पुण्याचा. तर नागपूरचे लोक भेटले, ते नागपूरचे चाललेले आहेत सर्व. आता आपल्याला त्यांनी टोकन बघायला पाठवलेलं. पण काय झालेलं आहे, जेवण अजून चालू झालेलं नाही आहे. मग आपल्याला इथं जास्त अजून वेळ देखील थांबलो तर आपल्याला पुढचा देखील प्रवास करायचा. त्यामुळे ह्यांना सर जी टाइम रहेगा तो खाना खाके जाएगा पक्का, आपको मिलेगा रिटर्न. चलो जय चलो. आधा घंटे में तो टोकन चालू हो जाएंगे. तो रहेगा इधर तो खाना पक्का खाके जाएगा, नहीं तो राइट करके आगे जाएगा. तर खूप सर्व लोक चांगले आहेत, अतिशय चांगल्या रीतीनं आपल्याला विचारलं त्यांनी. पण आता आपल्याला टाईम खूप कमी आहे, म्हणण्यापेक्षा जास्त वेळ नाही आहे आपल्याकडं. म्हणून आपण पुढचा प्रवास करण्यासाठी निघालेलो आहे. सर आई सर ह्या सरांमुळं खरं तर आपल्याला आतमध्ये मंदिरामध्ये जिथं की 3 तास लागणार होते तिथं 5 पेक्षाही कमी वेळामध्ये आपल्याला दर्शन त्या ठिकाणी असणाऱ्या महाकालचं आपल्याला घेता आलं. आता आपला प्रवास इथून चालू होतो आहे कोटा म्हणजे राजस्थानच्या दिशेने. आपण माझ्या पाठीमागं जर पाहिलं ना, जय श्री महाकाल पाणीपुरी अँड चाट सेंटर या ठिकाणी मी थांबलेलो आहे. इथून जवळपास मला कोटा हे साधारण 200 किलोमीटर आत्ता सांगितलेलं आहे. आणि ह्या मुली सर्व दिसतात ना, या शाळेतल्या मुली आहेत. आणि इथं थांबल्या होत्या तर त्यांना बोललो पाणीपुरी, ते बोलले नाही नाही कुणीच खायचं नाही असे म्हणत होते. पण त्यांना फोर्स केला थोडा. आणि हे देखील पाणीपुरीवाले बेडा खालो बोले तर फिर त्यांनी ऐकल्यानंतर ते पाणीपुरी. आणि ही दिसते आहे ना, ही हे बोलले मुझे उपास आहे, मी नाही खाते त्यामुळं तिनं नाही. तर बाकीच्यांना सगळ्यांना आपण 6 मुलींना म्हणलं पाणीपुरी द्या. कारण का त्या रूटला चाललेल्या एका साईडला पाणीपुरी तर तिथं उभं होतं. तर बोललो चला आता आपल्याला हा रूट दिसतोय ना, त्या नवीन ब्रिजचं काम चालू आहे आणि तिथूनच आपल्याला जायचं आहे. पहिल्यांदा आता आपण त्यांना 6 जणांना पाणीपुरी देऊन पुढं निघू.
तर आत्ता एक साधारण 4 वाजत आलेले आहेत. इंदोर या इंदोरमधून उज्जैनला आलो. उज्जैनला आल्यानंतर साधारण इंदोर ते उज्जैन हे अंतर 50 किलोमीटर आहे. सकाळी एक साधारण 8:30-9 आसपास निघलो असेल. उज्जैनमधून दर्शन घेऊन नंतर कोटा राजस्थान, या कोटा राजस्थानकडे जात असताना प्रचंड पाऊस लागला. म्हणजे तुम्ही जर पाहिलं ना, हे संपूर्ण वल्लं आहे हे बघा, इतका पाऊस प्रचंड. त्यामुळं त्या पावसामुळं कुठं जेव्हाही पण भेटलं नाही किंवा जेव्हाही पण कुठं थांबलो नाही, एकतर असंही शरीर भिजलं होतं, असंही अंग भिजलं होतं. मग पुढं जेवढा प्रवास तोडता येईल तेवढा तोडायचा मी प्रयत्न केला. आता एक आपल्या रस्त्याच्या कडे एक कालवा भेटला श्रीराम भोजनालय म्हणून, तर ते ठिकाणी आलो आहे. आता ऑर्डर दिलेली आहे. जवळपास इथून कोटा अजून नाही म्हटलं तरी एक साधारण 100 बघा. कोटा कितना आहे असे 120 किलोमीटर आहे अजून कोटा. म्हणजे साधारण 180 किलोमीटर गाडी चालवून आलो आहे, अजून 120 किलोमीटर. तोपर्यंत आता जेवण करून पुढं प्रवास करणार आहे. पाऊस इतका आहे, जाम पाऊस आहे जाम. आणि हां, त्याच्यामध्ये काय झालं, आता मध्ये जेवायचं होतं पण एक मुलगा आणि मुलगी, कदाचित नवरा बायको असतील ते, तर त्या मुलाने हेल्मेट त्या मुलीच्या डोक्यामध्ये घातलेलं आणि त्याला हेल्मेट नव्हतं. तर माझ्याकडे 2 हेल्मेट होते की जे मी येताना आणलं होतं, नंतर हे मी मध्ये विकत घेतलेलं. त्याने ते हेल्मेट बघितलं आणि तो म्हणला ते हेल्मेट द्या, पाऊस जाम येत होता, गाडी चालवायला डोळ्याला पाणी लागत होतं. मी त्याला हेल्मेट दिलं. तर मला मग जेव्हा थांबायचं होतं पण तो जवळपास 40-50 किलोमीटर त्याने हेल्मेट घेऊन गेला तो, दोघं संकट. आणि मग मी त्याला विचारलं भयंकर तो खाना खाने काय, तो मला म्हणला आगे जाऊ अच्छा खाना मिळेगा. म्हणलं तुझे कहाँ तलक आना है, तो बोला यहाँ से मुझे 20 किलोमीटर तलक जाना है, मैं वहाँ पे जाने के बाद आपको हेल्मेट देते हैं. आता नाही पण म्हणता येणार, पाऊस पण चालू होता. जिथं जेवण करायचं होतं तिथं साधारण त्याच्याबरोबर 50 किलोमीटर त्याला बरोबर यायला लागलं. म्हणजे एक त्याच्यामध्ये एक तास 1.5-2 तास गेले. तर मग नंतर आता त्याने सांगितलं हेल्मेट दिला, नंतर आता जेवण कराय ऑर्डर दिलेली आहे, डाळ रोटी आणि राईस. आता बघू देऊ किती बिल म्हणतो आहे. आता जेवण परत एक साधारण 120-160 किलोमीटर तोडतो आणि अलीकडं पलीकडं कुठं एखादं शाळा किंवा मंदिर कुठं भेटतं आहे का तिथं झोपतो. सकाळ उठून परत राजस्थानकडे वाटचाल करू. हां रोटी मित्रांनो, एकंदरीत मित्रांनो आता आपलं जेवण झालेलं आहे. जेवण करून झाल्यानंतर आपलं बिल जेवणाचं 135 रुपये झालेले आहे. आता 135 आपल्याला देऊ तसं आता विचार केला तर जेवणाचं इतकं बिल नाही वाटत, कारण 135 रुपयात मी तर पोट भरून जेवलो आहे. आता माझं जेवण म्हटलं तर तुम्हाला तर सांगायची काही गरज नाही, पण इथं हा एवढा प्रॉब्लेम आहे. राईस हमेशा रहता आहे लेकिन आज खतम हो गया क्या?
हाँ भात भेटला नाही आहे पण तो बोलला मला लगेच बनवून देऊ का, पण म्हणलं आता कधी टाकणार कधी शिजणार आणि मी कधी खाणार, एकतर मग बुक केले नंतर खायला काय मजा नाही, त्यामुळं बोललो नको ठेवू मला, मी एखादी रोटे एक्स्ट्रा खातो आणि एखादी रोटे खाऊन मग नाही भात केला तरी चालत। आता त्यांना विचारलं बिल किती झालं तर त्यांनी सांगितलं 135 रुपये, आता त्यांना 135 आपण त्यांना किती किलोमीटर आहे 1 किलोमीटर त्यांनाच आहे। आता ह्याच त्या गावामध्ये ना एक मंदिर बघतो आणि त्या मंदिरामध्ये आजचे दिवस पूर्ण काढतो, जाम भिजलोय त्यामुळं आज तिथंच आपल्याला थांबायला लागतं। चला मंदिरापाशी गेल्यानंतर संपूर्ण व्हिडिओ पाहिजे। मित्रांनो, जे की राजस्थान आणि मध्य प्रदेश म्हणजे MP या बॉर्डरवरती असणारं गाव सोहेतपुरा, सोहेतकला या आपण गावामध्ये आलेलो आहे। पाऊस एवढा प्रचंड आहे की तुम्ही पाठीमागं जर पाहिलं ना सगळा पाऊसच पाऊस आहे। तर आपण या दुकानामध्ये आलो आहे आणि या दुकानामध्ये आल्यानंतर आपण एक शॉल घेतलेली आहे आणि एक टॉवेल, असे दोन वस्तू घेतलेले आहेत। तसे एक शॉल आहे पण पाऊस इतका होता त्यामुळे त्याच्यामध्ये एक भिजून गेलेली आहे, एक एक्स्ट्रा आपल्याकडे असावे म्हणून आपण या दुकानामध्ये घेऊन एक शॉल खरेदी करतो आणि तिथून पुढचा प्रवास आपल्याला इथून कोटाला जायचं आहे। आणि ह्या म्हणजे की MP आणि राजस्थान या बॉर्डरपासून साधारण आपल्याला फक्त राजस्थानमध्ये एंट्री करण्यासाठी 10 किलोमीटर आहे ना, म्हणजे फक्त 10 किलोमीटर आहे। त्या 10 किलोमीटरनंतर जो एरिया चालू होईल तो म्हणजे की राजस्थान एरिया, मग त्या राजस्थानमध्ये त्या राज्यामध्ये आपण एंट्री करतो आहे। चला आता आपण हे पहिल्यांदा खरेदी करू, तिथं हो गया उत्तर दो कर जोडले कम से कम। तर काका देखील सांगतायत की कमीत कमी पैसे लो एक नाही, हां चांगल्या कामासाठी चाललाय, पैसे कमीत कमी घे, फिरायला चाललेला नाही आहे, चार धाम करायला चाललेला आहे, ज्यादा पैसा मतले उसके पास से कितना हो गया 700, हां 700 रुपये झालेले, तर त्यांना 700 रुपये देऊन आपण पुढचा प्रवास करू। आपण या खरं तर गावामध्ये आलेलो आहे आणि दुसरी गोष्ट की आपल्या मोबाईलला इथे चार्जिंग वायर पाहिजे होते ना, चार्जिंग वायर आहे माझ्याकडे पण ते ओरिजिनल आहे ना, ओरिजिनल असल्यामुळं आपल्याला यूज ज्यादा करता येत नाही आहे, कारण जर खराब झाली तर काय करायचं। हे मोबाईल शॉपिंगचं दुकान आहे, यू आता या मोबाईल शॉपिंगमध्ये आलो आहे ना आपण, हे वायर खरेदी केलेली आहे, वायर एक खरेदी करून आपल्याला एक वायर 50 रुपयाला, ब्लूटूथसाठी देखील साधे नॉर्मल पिन आणि मोबाईलसाठी सी पिन अशा दोन पिने घेतलेल्या आहेत। साधारण एका की पिनची किंमत 50-50 रुपये बोलता येते, पण आपण त्यांनी 10 रुपये डिस्काउंट दिलेला आहे आणि असे मिळून आपण त्यांना 90 रुपये देऊन आपण चाललेलो आहे। चला पहिल्यांदा पैसे देऊ त्यांना आणि पिन घेतलेली। मित्रांनो, गाव जर तुम्ही पाहिलं ना पावसामुळं आहे ना कार्यालय सरकारी गाडी, आपण चाललेलो आहे पुढं। मला या गावातला आणखी एक उलगाडा झाला नाही, गावामध्ये ना रोडवरती इतक्या गाया मी बघितल्यात, म्हणजे सकाळपासून ज्यावेळेस मी रूटवरती चालतो तेव्हापासून नाही मला इतक्या गाया बघायला भेटल्या। एका जणाला तरी मी विचारलं की या ठिकाणच्या ज्या गाया आहेत त्या गाया तुम्ही पाळलेल्या आहेत का कोणी, तर मला बोलते हा, म्हणजे अशा गाया रस्त्यावरती का तुम्ही सोडलेले, तर म्हणणार मी यायचे सोडदे आहे इतक्या गाया मी, म्हणजे आपल्या भागात तर एवढ्या गाया नाहीच मुळात गाय आहेत, तर त्यामुळं काही बघायचा विषयच येत नाही। पण जिकडं ह्या रूटवरती आहे ना आपण एक आहे जर्सी गाय अजिबात बघायला भेटली नाही, ज्या गाया होत्या त्या सर्व गाय कशाचे आहेत ते गावरान गाय बघायला भेटतात आपल्याला या ठिकाणी, जर्सी तर कुठंच दिसली नाही आहे। आणि यांच्या रिक्षा जर बघितल्या ना तुम्ही तर लय वेगळ्या आहेत, ते बघा हे बारक्या बारक्या रिक्षा आहेत अशा पब्लिकला, टोटली तशाच बऱ्यापैकी रिक्षा बघायला भेटतात, समोर जरी बघितलं ना रिक्षा तरी ती तशीच आहे। चला आपण ज्या ठिकाणी कपडे घेतलेले आहेत त्या ठिकाणी आता आलो आहे, तिथून पुढचा प्रवास आपल्याला करायचा आपले धन्नू या ठिकाणी आहे। आता या धन्नू कशा आपण जातो आहे, आपण पहिली ते कपड्याची बॅग घेऊ निघूया राजस्थानच्या दिशेने। या ठिकाणी आपली बॅग होती, बॅग उठून ही बॅग आता तिथून आपण निघालेलो आहे। चला येतो, हां
तर मित्रांनो, आत्ता आपण आलेलो की जे पूल आहे, जो ब्रिज आहे, हा ब्रिज म्हणजे की कोटा ते जयपूर हा कनेक्ट असणारा मार्ग आहे. छाबरा पाटण या गावामध्ये आल्यानंतर आपल्याला हे फॅमिली भेटलेली आहे आणि त्यांनी आपल्या गाडीला नाव पाहिलं की आपण चाललेलं आहे का कुठं तर चार धाम करण्यासाठी. त्यांना पण भारी वाटलं आणि त्यांनी तर पहिल्यांदा विचारलं की यात्रा सफल रखे, शुभ रहे. अरुण काय चुटरू, ए चुटरू इधर दे, बाय बाय कर, बाय करो, बाय करो. अरे बाय बाय करना, तुमको लेके चाहने वाला है मैं. बाय करो, बाय बाय, हाँ बाय बाय. तर हे फॅमिली इथून या ब्रिजवरनं चालले होते आणि मी देखील आता माझा प्रवास जवळपास भरपूर वेळ प्रवास केला होता म्हणून काही वेळासाठी थांबलो होतो. आपल्या गाडीला देशाचा तिरंगा, भारतीय ध्वज आणि गाडीवरती नाव लिहिलेलं आहे चार धाम यात्रा. त्यामुळं त्यांनाही वाटलं एवढ्या लांब चाललेलं आहे आणि फॅमिली आपल्याबरोबर काही वेळासाठी आम्ही थोडी चर्चा केली. मग चर्चा करून आता माझाही प्रवास पुढे निघालेला आहे. चला भेटूया नेक्स्ट. आपण गाडीला सरासरी 50 धरलेलं आहे. आपण आत्ता कोटा म्हणजे की राजस्थान या ठिकाणी असणाऱ्या कोट्याकडे जात असताना आपल्या गाडीतील पेट्रोल थोडं मला कमी वाटत होतं. तर आपण पेट्रोल पंपवरती पेट्रोल टाकतोय. साधारण आत्तापर्यंत आपलं 1000 झालेलं आहे. 2000 पेट्रोल टाकून झालं. आत्ता आपण पुन्हा 500 टाकलं म्हणजे आत्तापर्यंत आपल्या गाडीला साधारण 2500 आपण पेट्रोल टाकलं. पुढं आणखी किती लागेल माहिती नाही, पण आत्तापर्यंत तरी 2500 आपल्या गाडीला पेट्रोल झालेलं आहे आणि आणखी आपल्याला पुढं प्रवास करायचा आहे. आता रात्रीच्या जवळपास 9:15 वाजत आलेले आहेत आणि मी प्रवास आता 9:15 करतो आहे. कारण का आज जादा पाऊस असल्यामुळं गाडी जादा चालवता आली नाही, पण तरी पण बऱ्यापैकी 350 आज गाडी चालवतो. तर बघू आता पुढं जर राहण्यासाठी चांगली उत्तम सोय असेल तर राहतो सकाळी उठून तुमचा प्रवास तुम्हाला. आपण कोटाला जात असताना आपल्याला मध्ये वाटेमध्ये कावड्यांसाठी असणारा हा मठ आढळला. जवळपास रात्रीचे 10:30 वाजत आलेले आहेत आणि 10:30 हे सर्व लोक या ठिकाणी बसलेली आहेत. मी आपली गाडी त्या ठिकाणी लावलेली आहे. मग आपण त्यांना विचारलं की या ठिकाणी मी राहू का, तर ते बोलले किती जण आहेत, तर मी बोललो एकटाच आहे. ते म्हणते राहू शकता. मग त्यांनी आपल्यासाठी हे सर्व जेवण आणून दिलेलं आहे. बुंदी आहे इसे क्या कहते दाळ आणि भाकरी आपण म्हणतो ना तसं, हे बाटी म्हणतात. राजस्थान का प्रसिद्ध दाल बाटी, हे राजस्थान का स्पेशल आहे. आता हे प्रसिद्ध आहे दाल बाटी. आता मी तर पहिली बार राजस्थान आया. हां, तर आम्ही दाल बाटी जवळपास 10:30 या ठिकाणी आपल्याला आता जेवायला देत आहेत. ते सर्वजण या ठिकाणी थांबलेले आहेत आणि बुंदी पण आणलेली आहे. इथे काय कायचं नुकती अमारी जर उसको बुंदी बुंदी अरुदर नुकती आलो तर दारही बोलते चार रक्त पण इथे. चला मित्रांनो, आता पहिल्यांदा हे चौकशी खाल्ल्यानंतर तुम्हाला नक्कीच सांगायचं. एकदा काही नाही आहे ये खाने की तो पहले आदत नहीं है. चावल वगैरह का दूर. हाँ, चावल जाने खाने वाले हम. आपको दिक्कत आएगी वही तो ना. पानी है, पानी और जाना भी आगे बहुत है मुझे. क्या आपलं या ठिकाणी जेवण झालेलं आहे. आता आपण पहिल्यांदा आता झोपण्याची सोय करूया आणि सकाळी लवकर उठून या ठिकाणाहून प्रवास करूया. खरं तर हे 1 महिन्यासाठी हा मठ असतो आणि अगोयागोची गोष्ट हे आजच सर्व काढणार होते, पण आजची रात्र काढली नाही त्यांनी. आता हे उद्यापासून कलचं खोल्या घे नाही आहे. आता हे उद्यापासून खोलणार आहे म्हणजे नशीब आहे आपलं. आज खोलणार होते ते काय, आज निकालण्यावाले तो आज निकाला नाही तर कलचे निकालण्यावाले. तो आपलं नशीब चांगलं आहे की आज काढणार होते तर आज काढलं नाही त्यांनी. आता उद्यापासून खोलतील. चला गुड नाईट. आणि संपूर्ण तुम्हाला प्रवास आज देखील वाटला असं की ढाब्यावरती जेवायला लागते, पण आज पण जेवण फ्रीज भेटलं. आता उद्या काय माहिती. चला गुड नाईट.
गुड मॉर्निंग मित्रांनो, शुभ सकाळ। सकाळच्या आता जवळपास 6 वाजत आलेले आहेत आणि 6 वाजता आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करतो आहे। कोटामध्ये आता आपण आजमेरच्या दिशेने चल।